हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवापूर्व कंबाईनपूर्व आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल ओके दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सन सहा फेब्रुवारी अठराशे बत्तीस एकोणीशे बत्तीसमध्ये पदवीदान समारंभामध्ये ओके खालीलपैकी कोणी बंगालचा गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन याच्यावर गोळीबार केला तर बंगालचा गव्हर्नर स्टॅनले जॅक्सनवर गोळीबार कोणी केला शांती घोष सुनीता चौधरी विनादास का प्रीती बहादर असे ऑप्शन आहेत याचं उत्तर येतंय विनादास ओके विनादास विनादास म्हटलं की बंगालचा गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन याच्यावर केलेला गोळीबार हे पॉईंट यातून लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे मुलींच्या शाळेची प्रेरणा महात्मा ज्योतिबा फुले यांनी अहमदनगरच्या डॅश डॅश या मिशनरी बाईंच्या शाळेमुळे मिळाली तर ओके महात्मा ज्योतिबा फुले यांना मुलींची शाळाची प्रेरणा कोणामुळे मिळाली मिस डेमन मिस क्लार्क मिस फरार का मिस विल्सन याचा अचूक उत्तर येते मिस फरार उत्तर काय येते मिस फरार ओके याच्यामधून मिस डेमन बाई म्हटलं तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे शारदा सदन ठीक आहे मिस डेमन बाई इंग्रजीबाई ज्या शारदा सदन मध्ये शिकवत होत्या शारदा सदन पंडिता रमाबाईंनी स्थापन केलं होतं कधी स्थापन केलं होतं अकरा मार्च अठराशे एकोणनव्वदला ठीक आहे अकरा मार्च अठराशे एकोणनव्वदला ओके हे लक्षात असू द्या या स्वागत समारंभाच्या अध्यक्ष म्हणून जे स्थापन झालं होतं तेव्हा काशीबाई कानेटकर होत्या आणि या मिस डेमनबाई या ठिकाणी त्या शिकवत होत्या मग शारदा सदनची स्थापना पंडित रमाबाईंनी कशी केली तर त्यांनी बोस्टन शहरामध्ये रमाबाई असोसिएशन ही एक संस्था काढली होती ओके जेव्हा परदेशी गेल्या होत्या तेव्हा अं बोस्टन शहर कोणती संस्था रमाबाई असोसिएशन ओके रमाबाई असोसिएशन ही संस्था काढली होती आणि या संस्थेच्या वतीनं जो पैसा एकत्रित केला तो तो पैसा त्यांनी भारतामध्ये पाठवला आणि या पाठवलेल्या पैशाच्या मधूनच ही शारदा सदन संस्था उभी राहिलेली आहे ही तुम्हाला तिथं लक्षात घ्या ठीक आहे हा पॉईंट पॉइंट थोडा महत्वाचा आहे पंडिता रमाबाई ओके पंडिता रमाबाई यांना कैसरी हिंद कधी देण्यात आली मग कैसरी हिंद पदवी पंडिता रमाबाई यांना कधी देण्यात आली तर ती त्यांना देण्यात आली होती एकोणीसशे एकोणीस मध्ये ठीक आहे कैसरीय हिंद पदवी ठीक आहे प्रश्न होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या मिशनरी बाईंच्या शाळेमुळे प्रेरणा मिळाली त्यांना तर अहमदनगरच्या मिस फेरार बाई यामुळे पुढचा प्रश्न आहे मनोस्मती दहनाचा ठराव पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस च्या महाड परिषदेमध्ये कोणी मांडला मनुस्मतीचा ढावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बापूसाहेब सहस्रबुद्धे ज्ञानदेव घोल यापैकी नाही तर याचा अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन बरोबर बापूसाहेब सहस्रबुद्धे ठीक आहे मनुस्मृती दहनाचा ठराव पंचवीस डिसेंबर एकोण पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीसच्या महाड परिषदेमध्ये कोणी मांडला होता बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी पुढचा प्रश्न आहे खालील वर्णावर्ण व्यक्ती ओळखा भारतात गुप्तहेर खातं सुरू केलं प्राचीन वस्तू व वास्तूंच्या संरक्षणासाठी पुराण वस्तू संरक्षण विधेयक पास केलं शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थापन केल्या तर ती व्यक्ती कोण लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्जन लॉर्ड कॉर्नवेलिस काही यापैकी नाही याचं उत्तर येतं या ते म्हणजे लॉर्ड कर्जन तुम्हाला याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा पहिलं म्हणजे गुप्तेहर खातं म्हटले ठीक आहे गुप्तहेर खातं गुप्तहेर खातं म्हटलं की लॉर्ड कर्जन हे लक्षात ठेवायचं तो पॉईंट तेवढा महत्वाचा आहे या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं म्हटलं असतं जलसिंचन खातं पाठभिंधारं खातं हे कोणी सुरू केलं जलसिंचन खातं पाटबंधारे खाते कोणी सुरू केलं तर त्याचं उत्तर येतं सर जॉन लॉरेन्स कोण उत्तर येतं सर जॉन लॉरेन्स ठीक आहे सर जॉन लॉरेन्स सिमला हे उपराजधानीचं ठिकाण यांच्याच कार्यकाळामध्ये झालेलं होतं सर जॉन लॉरेन्स यांच्याबद्दल हे लक्षात ठेवायचं ओके ऍडिशनली काय लक्षात ठेवायचं सिमला उपराजधानीचं ठिकाण ओके ओके okay, ठीक आहे जाऊया पुढं पुढचा प्रश्न आहे मुंबईमध्ये दे, मुंबईमध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेस अंतर्गत सोशालिस्ट पक्षाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये म्हणजे एकवीस व बावीस डिसेंबर बावीस ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस मध्ये ओके भरलेल्या पक्षामध्ये पक्षाने पक्षा स्पष्ट केले की संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्यापासून भारताचं विमोचन आणि समाजवादी समाजाची स्थापना तर ते अंतर्गत दे जे सोशलिस्ट पक्ष स्थापन झाला होता यांनी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ते मुंबईला अधिवेशन झालं होतं डॉक्टर संपूर्ण आनंद यांच्या अध्यक्षतेखाली आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा असं सांगण्यात आलं सोशलिस्ट पक्षाकडून की संपूर्ण स्वतंत्र म्हणजे काय असेल तर ब्रिटीश साम्राज्यापासून भारताचं विमोचन ओके तर हे सोशलिस्ट पक्षाचं पहिलं अधिवेशन कुठं झालं असं विचारलं तर ते येतं मुंबईमध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं म्हटलं की डॉक्टर संपूर्णानंद यांच्या अध्यक्षतेखाली पुढचा प्रश्न आहे देशी भाषिक वृत्तपत्र कायदा अठराशे अठ्ठ्याहत्तर बाबतीत खालील विधानामधून बरोबर विधान ओळखा पहिलं स्टमेंट पहा देशी भाषिक वृत्तपत्राचं मुद्रक व प्रकाशन यांच्याकडून सरकारी धोरणावर टीका न करण्याची लेखी हमी घेतली जात असे आता अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये हा कायदा कोणी केला लिटन लॉर्ड लिटननं हा, लिटन हा कायदा केलेला होता तर पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे या मधून लेखी हमी त्यांच्याकडून घेतली जात होती ओके देशी वृत्तपत्र कायद्याच्या संदर्भामध्ये दुसरं जर पाहिलं सरकारच्या कार्यवाहीविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार वृत्तपत्र व्यवसायिकांना देण्यात आला नव्हता ते सुद्धा बरोबर आहे आणि तिसरा हा वृत्तपत्र कायदा देशी भाषिक वृत्तपत्रांनाच लागू होता ते सुद्धा बरोबर आहे याचा अर्थ तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत देशी वृत्तपत्र कायदा ओके वृत्तपत्र कायदा लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये झालेला होता पुढचा प्रश्न आहे अठराशे अठ्ठावन्नचा राणीचा जाहीरनाम्यात पुढीलपैकी कोणत्या तरतुदी नव्हत्या राणीचा जाहीरनामा म्हटलं एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न ही तारीख तुम्हाला ता तिथं लक्षात ठेवा आता ह्याच्यामध्ये कोणत्या तरतुदीने होते असं विचारले पहिली पहा भारतीयांच्या धार्मिक जीवनात सरकार हस्तक्षेप करणार नाही तर ही तरतूद होती कारण जे अठराशे सत्तावन्नचं बंड झालं ते धार्मिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप केल्यामुळं कारण जो आपण सामाजिक कारण तत्कालीन कारण याच्यामध्ये आपण पाहिलं होतं ते चरबीचं प्रकरण असेल किंवा इतर गोष्टीमुळं त्यामुळे असं म्हटलं होतं की राणीच्या जाहीरनाम्यामध्ये की सरकार हस्तक्षेप करणार नाही तर ही तरतूद होती विचारली नव्हती का त्यामुळं असेटमेंट हे तुमचं रॉंग ठरतं पर्याय उत्तर पर्यायानुसार तर ही तरतूद दिली होती दुसरं म्हणजे भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील हे सुद्धा होतं तिसरं चौथं पहा आता काय म्हटलंय तिसऱ्यामध्ये अराजक असलेली संस्थांनाच खालचा केली जातील कारण त्यांनी असं म्हटलेलं नव्हतं अराजक असलेली संस्थांना खालचा केली जातील वगैरे या गोष्टी कारण अगोदरच एक असंतोष पसरला होता त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट हे तरतूद नव्हती याचा अर्थ तिसरं सी कुठं आहे बघा पर्यायामध्ये तर ह्या दोन पर्यायामध्ये येतं उच्च जातीच्या कन, लोकांना लोकांना नोकऱ्या दिल्या जातील असं केलंच नव्हतं कारण त्यांना असंतोष पसरवायचा नव्हता म्हणून तुमचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक चार क सी आणि डी ह्या तरतुदी नव्हत्या या तरतुदी नव्हत्या पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधीजी पूर्वी स्वदेशीचा पुरस्कार चाळीस पन्नास वर्ष अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता गणेश वासुदेव जोशी वासुदेव बळवण फडके दादोबा पांडुरंग तरकडकर का आत्माराम पांडुरंग तरकडकर एक लक्षात घ्या याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक ए आणि बी बरोबर फक्त पर्याय क्रमांक ए आणि बी बरोबर म्हणजे जे स्वदेशीचा पुरस्कार म्हटला गणेश वासुदेव जोशी आता तुम्ही म्हणाल मग वासुदेव बळवण फडके कसं काय आलं इथं वासुदेव बळवण फडके तर वासुदेव बळवण फडके जेव्हा पुण्याला आले होते तेव्हा त्यांचा ते जो स आदर्श म्हणा किंवा त्यांचा जो संपर्क होता तर हा गणेश वासुदेव जोशी आणि आणखी एक व्यक्ती आहे न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत आला होता त्यामुळे स्वदेशीची जी प्रेरणा आहे तर त्यांनी यापासून घेतलेली आहे ओके गणेश वासुदेव जोशी यांनी वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीची जी प्रेरणा आहे ना तर सार्वजनिक काका किंवा गणेश वासुदेव जोशी यांच्यापासून घेतली होती म्हणून त्यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये काय केलं होतं स्वदेशीची शपथ घेतली होती कुणी घेतली होती वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीची शपथ आणि आता आपण शपथ घेतली आहे आणि काहीतरी करावं लागेल म्हणून त्यांनी अठराशे चौऱ्याहत्तर ला पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन स्कूल जी होती पुणे स्कूल रूपांतर नंतर भावे मध्ये झालं वामनराव भावे हे पण त्याच्या स्थापनेमध्ये होते तर हे स्वदेशीचा प्रसार करण्यासाठी पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन स्कूल ही सुरू केलेली होती अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये कुणी केली होती वासुदेव बळवंत फडके त्याच्यामध्ये वामनराव भावे यांचंही नाव येत वामनराव भावे हे ही लक्षात असू द्या त्याचं नाव परत भावे स्कूल असंही केलं गेलेलं आहे तर उत्तर येतं स्वदेशीचा पुरस्कार पहिले दोन गणेश वासुदेव जोशी आणि वासुदेव बळवन फडके पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख व सक्रिय कार्यकर्ते कोण होते असं विचारले यामधून जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या मामा परमानंद ते एक मामा परमानंद आहे यामध्ये पण मामा परमानंद आहे यामध्ये पण नाही ते सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये येत नाही प्रार्थना समाजाच्या संदर्भामध्ये त्यांचं योगदान आहे ओके okay? त्याच्यामुळे मामा प्रमाणंद यामध्ये नाही याचा पर्याय क्रमांक दोन कृष्णराव भालेकर नारायण मेघाजी लोखंडे विश्राम घोले आणि हरिचिपुळुंकर हे त्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अठराशे पंच्याहत्तर मध्ये बाबू शिशीर घोष यांनी इंडियन लीग नावाची संघटना कोणत्या उद्देशाने स्थापन केली होती ओके लोकांना राजकीय शिक्षण आता एक लक्षात घ्या इंडियन लीग म्हटलं दोन गोष्टी एक तर लोकांना राजकीय शिक्षण दिलं पाहिजे आणि लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत केली पाहिजे या दोन उद्देशानं ही इंडियन लीग संस्था स्थापन केली होती सप्टेंबरमध्ये होती ओके सप्टेंबर अठराशे पंच्याहत्तर मध्ये कुणी बाबू शिशिर कुमार घोष हे लक्षात असू द्या इंडियन लीग म्हटलं की लोकांना राजकीय शिक्षण देणं आणि लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणं ही दोन महत्वाची कार्य त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली मेरी कार्पेंटर सिस्टर निवेदिता मॅडम कामाका आणि बेझड आता नॅशनल इंडियन असोसिएशन म्हणजे जेव्हा प्रार्थना समाज ज्या वर्षी स्थापन झाली त्याच वर्षी नॅशनल इंडियन असोसिएशन स्थापन झालेली होती मेरी कार्पेंटर यांनी स्थापन केली होती अठराशे सदुसष्ट मध्ये दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे नॅशनल इंडियन असोसिएशन आणि इंडियन असोसिएशन हे वेगळे आहेत ओके इंडियन असोसिएशन इंडियन असोसिएशन कुणी स्थापन केली आणि केव्हा स्थापन झाली हे लक्षात घ्या नॅशनल इंडियन असोसिएशन अठराशे सदुसष्ट म्हणलं मग इंडियन असोसिएशन कधी स्थापन झाली होती तर ती झाली होती अठराशे बहात्तर मध्ये कुणी स्थापन केली होती जेव्हा कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकत होते कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकत होते कोण तर आनंद कुमार घोष बाबू आनंद कुमार हे जे शिकत होते ना तर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये अठराशे बहात्तरमध्ये ही इंडियन असोसिएशन सुरू केलेली होती ओके अठराशे बहात्तर अठराशे बहात्तर आणि ही अठराशे सदुसष्ट एवढा फरक आहे पुढचा प्रश्न आहे खालील व्यक्तीपैकी कोणी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणिताचं अध्यापन केलं होतं बी जी टिळक गोखले कर्वे तिन्ही येतात उत्तर येतं तिन्ही ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणीशे बेचाळीसच्या भूमिगत क्रांतिकारकाचं नेतृत्व केल्याबद्दल दैनिक ट्रिब्यून एकोणीशे बेचाळीस ची झाशीची राणी म्हणून कोणाचा सन्मान केलेला होता तर त्याचं उत्तर येतं अरुणा असपली ठीक आहे जे एकोणीसशे बेचाळीसला गवाल्या टँक मैदानावर आंदोलन झालं होतं तर तो फ्लॅग बिर म्हणजे जो फ्लॅग म्हणजे तो झेंडा आहे ना हातात धरून त्यांनी ठेवला होता अरुणा असपली त्यामुळे त्या जास्त चर्चेत आलेल्या होत्या अरुणा असपली ठीक आहे तर दैनिक ट्रिब्यून त्यांचा सन्मान केला होता एकोणीसशे बेचाळीस ची झाशीची राणी ओके तर एकोणीसशे बेचाळीसचं चले जय आंदोलन ओके लक्षात असू द्या ऑगस्टमध्ये ते बैठक झाली होती गवालिया टँक मैदानापासून पुढचा प्रश्न आहे डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेमंगाची समिती स्थापन झाली होती महाराष्ट्र सविनय कायदेमंग म्हटलं की डायरेक्ट शंकरराव देव शंकरराव देव सिंपलचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींच्या भारतातील जे प्रारंभीचे आंदोलन होती त्याचा क्रम लावा अहमदाबाद चंपारण आता याचा प्रश्न जर बघितला तर एकोणीसशे सतरा सालचं सा चंपारण्य आहे एकोणीसशे अठरा सालचं अहमदाबाद सा मधलं आंदोलन आहे खेडा सुद्धा एकोणीसशे अठराचं आहे ठीक आहे तर आता काय होतंय क्रमाने जर बघितलं तर हा क्रम येतो तर अहमदाबाद दोन नंबरला आणि खेडा तीन नंबरला खेडा हा आंदोलन किंवा खेडा सत्याग्रह का झाला मोहनलाल पांड्या या व्यक्तीमुळे मोहनलाल पांड्या या व्यक्तीने त्यांना आमंत्रित केलेलं होतं गांधीजींना मोहनलाल पांड्या आणि शुक्ला ज्या व्यक्ती होती ते चंपारण सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये येते ओके पांड्या पांड्या मोहनलाल पांड्या ओके हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणती वृत्तमानपत्र सुरू केली होती नीट बघितलं गुलामी येत नाही ठीक आहे गुलामी येत नाही ओके गुलामी येत नाही याचा अर्थ बहिष्कृत भारत जनता आणि समता ही त्यांची वृत्तपत्र होती ओके मुकी बहिरी जनता संपूर्ण भारताची असा क्रमाने लक्षात ठेवायचं मुकी बहिरी जनता संपूर्ण भारताची मू म्हणजे मुखनायक मुखनायक म्हणजे मुकी हा बहिरी म्हणजे बहिष्कृत भारत जनता ओके संपूर्ण म्हणजे समता आणि भारताची म्हणजे प्रबुद्ध भारत ओके हे त्यांची जी पत्र आहेत ना हे क्रमाने तुम्ही लक्षात ठेवू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्र क्रमाने कशी लक्षात ठेवायची मुकी बहिरी जनता संपूर्ण भारताची मुकी म्हणजे नाईक जे एकोणीशे च होतं त्यानंतर बहिरी म्हणजे हे जे बहिष्कृत भारत आहे ते बहिरी जनता म्हणजे इथलं जनता हा संपूर्ण म्हणजे समता घ्या आणि भारताची म्हणजे प्रबुद्ध भारत हे त्यांची पाच पत्र क्रमांक तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे खालील विधान वाचा आणि त्यामधून समाज सुधारक कोण आहे ते ओळखा ते स्टुडंट अँड लिटररी सायंटिफिक सोसायटीचं अठराशे बहात्तर पासून अठराशे एकोणनव्वद पर्यंत सचिव होते ते हंटर कमिशनचे बिगर सरकारी व स्वतंत्र सदस्य होते ते रखमाबाई विरुद्ध तिचा पती दादाजी या खटल्यात तिचे सल्लागार होते तरी व्यक्ती कोण बदरुद्दीन तेयबजी फिरुषा मेहता काशीनाथ त्रिंबक तेलंग का बाळ गणेश मंगळे तर लक्षात घ्या हे उत्तर येते काशीनाथ त्रिंबक तेलंग ओके केटी तेलंग म्हणून ज्यांना आपण ओळखतो हे ते व्यक्ती येतं राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल नवीन सिलेबस मध्ये हा पॉईंट ऍड केलेला आहे दुसरं म्हणजे हे रखमाबाई विरुद्ध खटला म्हणजे कोण रखमाबाई जनार्दन सावे किंवा रखमाबाई राऊत हे एकच व्यक्ती आहेत ओके तर यांनी आपल्या पतीसोबत नाणण्यास नकार दिला होता तर आपल्या भारतातला एक पहिला महत्वाचा असा खटला की आता कसं असतं की पोटगी दिली ओके तर डेओर झाला किंवा पोटगी दिली तर नवऱ्याकडून बायकोला दिली जाईल आणि पोटगी असते परंतु हा असा पहिला खटला होता की या खटल्यामध्ये एका बाईनं ह्या नवऱ्यासोबत नांदायचं नाहीये म्हणून त्या नवऱ्याला पोटगी दिली होती त्याच्यामुळे हा खटला चर्चेत आला आणि याचा इश्यू मुळे जो अठराशे एक्याण्णवचा जो कायदा झाला गेला ओके संमती वयाचा कायदा अठराशे एक्याण्णवचा संमती वय कायदा अठराशे एक्क्याण्णव ब्याण्णव म्हणून ओळखलं जातं त्या कायद्याला ठीक आहे जो अठराशे एक्क्याण्णवच म्हटलं जातं पण अठराशे ब्याण्णव पण कधी कधी म्हटलं होतं तर हा संमती वय कायदा यांच्यामुळे झाला या खटल्यामुळे रक्माबाई विरुद्ध तिचा पती रक्कमाबाई म्हणजे कोण रखमाबाई राऊत किंवा रखमाबाई जनार्दन सावे असंही म्हटलं जातं की ज्या पुन्हा डॉक्टर झाल्या हा ह्या रक्माबाई डॉक्टर झाल्या आणि त्यांनी सेवा दिल्या तसं म्हटलं तर दोन गोष्टी जनार्दन सावे तर याच्या अगोदर ज्या आनंदीबाई जोशी डॉक्टर झाल्या परंतु सेवा देऊ शकल्या नाहीत परंतु ह्या अशा पहिल्या लेडी आहेत की ज्यांनी डॉक्टर झाल्या आणि सेवा पण दिल्या त्यामुळे त्या खूप चर्चेत राहिलेल्या होत्या ओके रेडक्रॉस सोसायटीची स्थापना किंवा हिंदू लेडी या नावानं टाइम्स मधून त्यांनी केलेलं लेखन याच्यामुळे ले रकमाबाई राऊत किंवा रकमाबाई जनार्दन सावे खूप चर्चेत राहिलेल्या होत्या तर केटी तेलंग हे स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीचे सचिव होते अठराशे बहात्तर पासून अठराशे एकोणनव्वद पर्यंत ते हट्ट कमिशनचे बिगर सरकारी व स्वतंत्र सदस्य होते आणि जो रक्कमाबाई विरुद्ध तिचा पती या खटल्यामध्ये रक्कमाबाईचे सल्ला म्हणून राहिले होते काशीनाथ त्रिंबक तेलंग हे लक्ष असू द्या पुढचा प्रश्न आहे गोलमेज परिषदेच्या निवेदनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला काय संबोधावं असं म्हटलं होतं महार हरिजन प्रोटेस्टंट हिंदू का नवबद्ध याचं उत्तर येतं प्रोटेस्टंट हिंदू ओके हरिजन हा वर्ड वापरला होता गांधीजींनी ठीक आहे हरिजन हा वर्ड वापरला होता गांधीजींनी आणि तो बाबासाहेब आंबेडकरांना हा वर्ड आवडलेला नव्हता आवडलेला नव्हता म्हणजे जो हरिजन जे सुरू केलं म्हणतो आपण पत्र गांधीजींनी तर हे हरिजन कधी केलं होतं जर जो पुणे करार झाला होता म्हणजे जो येरवडा करार म्हणून ओळखला जातो मध्ये गांधीजी आणि आंबेडकरांच्या मध्ये ठीक आहे गांधीजींच्या वतीनं पुणे करारामध्ये किंवा जो येरवडा तुरुंगात झालेला करार होता याच्यामध्ये सही कोणी केली होती गांधीजींनी तर केली नव्हती पण गांधी गांधीजींच्या वतीनं कोणी केली होती गांधीजींच्या वतीनं केली होती पंडित मदन मोहन मालविया पंडित मदन मोहन मालविया यांनी केली होती पंडित मदन मोहन मालविया म्हटलं की काय लक्षात येतं हिंदू महासभा काय लक्षात ठेवायचं हिंदू महासभा कधी स्थापन झाली हिंदू महासभा एकोणीसशे पंधरामध्ये ठीक आहे हिंदू महासभा कधी स्थापन झाली एकोणीसशे पंधरामध्ये ओके आणि पंडित मदन मोहन मालवीय कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते असं जर विचारलं तर गांधीजी ज्या परिषदेला हजर होते म्हणजे गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते बरोबर तर पंडित मदन मोहन मालवीय सुद्धा दुसऱ्या परिषदेला हजर होते हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी तिथं हजेरी लावलेली होती गा आणि जे आंबेडकर होते तर ते कसे होते तर आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदेला हजर होते हे लक्षात असू द्या हिंदू महासभेच्या वतीनं पहिल्या परिषदेला कोण हजर होते तर मुंजे जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला हिंदू महासभेमार्फत हजर होते तर पंडित मदन मोहन मालवीय हे सुद्धा दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते की ज्या परिषदेमध्ये गांधीजी हजर झाले का तर जो गांधी अरविंद करार झाला एकोणीशे एकतीस पाच मार्च एकोणीशे एकतीस या करारानुसार गांधीजींनी या परिषदेमध्ये भाग घेतलेला होता पुढचा प्रश्न डॅश यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती विवेकानंद पंढरमाबाई विठ्ठलरामजी शिंदे तर तो विठ्ठलरामजी शिंदे आहेत त्यांचं उत्तर तर त्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली होती धर्माचा अभ्यास त्यांनी त्यामधून जाऊन केलेला होता तर हा एक पॉईंट आता माहीत असू द्या डिप्रेस क्लासेस मिशन यांच्याबद्दल लक्षात ठेवलं तर काय लक्षात ठेवायचं डिप्रेस्ड क्लासेस मिशन ठीक आहे डिप्रेस क्लासेस मिशन ऑक्टोबर एकोणीसशे ऑक्टोबर एकोणीसशे सहा हे लक्षात असू द्या जाता जाता दोन पॉईंट एक म्हणजे पहिली मराठा शिक्षण परिषद कुठे झाली असं विचारलं तर ही झाली होती धारवाडला त्याचे अध्यक्ष कोण होते असं विचारलं तर अध्यक्ष होते खासेराव जाधव ओके अध्यक्ष कोण होते पहिली मराठा शिक्षण परिषदेचे तर त्याचं उत्तर येते खासेराव जाधव बरोबर मग ही परिषद आयोजन करण्यामध्ये एका व्यक्तीचं महत्वाचं योगदान आहे ती म्हणजे भास्करराव जाधव ते अ आणि शाहू महाराज पण आहेत त्यामध्ये ठीक आहे छत्रपती शाहू महाराज हा राजे शाहू महाराज तर भास्करराव जाधव यांचं त्यामध्ये योगदान महत्वाचं आहे हे लक्षात असतं पहिली मराठा शिक्षण परिषद झाली होती धारवडला दुसरी परिषद झाली होती मुंबईला परंतु दुसरीपेक्षा तिसरी महत्वाची चर्चेत राहिली ते परिषद होती अमरावतीला झालेली मराठा शिक्षण परिषदेबद्दल बोलतोय आपण हं पहिली मराठा शिक्षण परिषद धारवाड दुसरी मुंबई तिसरी महत्वाची आहे अमरावतीला आणि या परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर संपतराव गायकवाड होते कुठले बडोद्याचे बडोद्याचे संपतराव गायकवाड हे त्याचे अध्यक्ष होते परंतु तिसरी परिषद आयोजन करण्यामध्ये सुद्धा या भास्करराव जाधव यांचा महत्वाचा वाटा आहे घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचं आहे भास्करराव जाधव यांचा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे भास्करराव जाधव म्हटलं पहिली मराठा शिक्षण परिषद आयोजन करण्यामध्ये मा महत्वाचा वाटा तिसरी मराठा शिक्षण परिषद आयोजन करण्यामध्ये मा महत्वाचा वाटा पहिली झाली होती धारवाडला दुसरी परिषद झाली होती मुंबईला आणि तिसरी परिषद झाली होती अमरावतीला त्यामुळे सायमल्टेनियसली तुम्हाला याही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके